नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला सी डी देशमुख यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि आता हे जे चर्चगेट रेल्वे स्थानक आहे हे रेल्वे स्थानक चिंतामणराव देशमुख स्टेशन या नावाने ओळखले जाणार आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर ता आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता नुकतेच फिफाद्वारे दोन हजार बावीस वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि यामध्ये दोन हजार बावीसचा प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी पटकावला आहे तर आता हा जो दोन हजार बावीस साठीचा फिफा प्लेअर ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा लिओनेल मेसी यांना देण्यात आलेला आहे आणि लिओनेल मेसी हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर लिओनेल मेसी हे अर्जेंटिना या देशाचे खेळाडू आहेत आणि तसेच ते सध्या कोणत्या क्लबकडून खेळत आहेत तर पॅरिस सेंट जर्मन एफसी या क्लबकडून सध्या ते खेळत आहेत आणि ते अर्जेंटिना या देशाकडून खेळताना त्यांचा जर्सी क्रमांक काय आहे तर दहा हा त्यांचा जर्सी क्रमांक आहे आणि तसेच त्यांना हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार आठ ऑगस्ट दोन हजार एकवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत फुटबॉल खेळातील सर्वोत्तम कामगिरी बद्दल देण्यात आलेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे या पुरस्कारासाठी वोटिंग होत असते आणि या वोटिंगनुसार मेस्सी यांना सर्वाधिक बावन्न पॉइंट मिळालेले आहेत आणि मेस्सी नंतर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर यम बापे आहेत यांना चौवेचाळीस पॉइंट मिळालेले आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर करीम बेंजेमा आहेत यांना चौतीस पॉईंट मिळालेले आहेत आणि तसेच आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मेसी यांनी विक्रमी सातव्यांदा जिंकलेला आहे त्यांनी याआधी हा पुरस्कार दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा जिंकलेला आहे आणि तसेच दोन हजार नऊ ते बारा असा चार वेळेस सलग त्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे आणि दोन हजार बावीस मध्ये जो फिफा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता त्याचं विजेतेपद अर्जेंटिना या संघाने पटकावलेलं आहे आणि त्या संघाचे कर्णधार हे मेसी होते आणि त्यांना या विश्वचषकातील त्यांच्या कामगिरीसाठी गोल्डन बॉल या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आणि याबरोबरच हा एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा नोट करून घ्या आता हा जो फिफा प्लेअर ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा दोन हजार सोळा पासून मेस्सी यांनी दुसऱ्यांदा जिंकलेला आहे आणि पहा याआधी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा पर्यंत फिफा प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार बॅलेंडिओर आणि फिफा द्वारे एकत्रितरित्या देण्यात येत होता आणि त्यावेळेस या पुरस्काराला फिफा बॅलेंडिओर या नावाने ओळखले जात होते आणि दोन हजार सोळामध्ये मध्ये बॅलेन हा फिफा पासून वेगळा झाल्यानंतर हा पुरस्कार फिफा प्लेअर ऑफ द इयर या नावाने देण्यात येत आहे आणि दोन हजार सोळा नंतरचा मेस्सी यांचा हा दुसरा पुरस्कार आहे तर ठीक आहे आता तुमचे एवढे पॉइंट क्लिअर झाले असतील तर आता यामधीलच फिफा वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर या, या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर आता हा जो फिफा वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार अलेक्सिया पुटेलास यांना जाहीर झालेला आहे आणि अलेक्सिया पुटेलास या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत तर या स्पेन या देशाच्या खेळाडू आहेत आणि सध्या त्या बार्सिलोना या क्लब कडून खेळत आहेत आणि या आधीचा म्हणजे दोन हजार एकवीस साठीचा सा सुद्धा हा पुरस्कार अलेक्सिया पुटेलास यांनीच पटकावला होता आणि आता सलग दुसऱ्यांदा त्यांनी हा पुरस्कार पटकावलेला आहे आणि या पुरस्कारासाठी झालेल्या वोटिंग मध्ये अलेक्सिया पुटेलास यांना पन्नास पॉइंट मिळालेले आहेत आणि त्यांच्यानंतर अलेक्सा मार्गन यांना सदोतीस पॉइंट मिळालेले आहेत आणि बेतमिड या तिसऱ्या क्रमांकावर आहेत यांना सुद्धा सदोतीस पॉइंट मिळालेले आहेत आणि आता हे जे फिफा पुरस्कार इतर श्रेणीमध्ये सुद्धा देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा फिफा गोलकीपर ऑफ द इयर हा पुरस्कार अर्जेंटिनाच्या एमिलियानो मारिटनेज यांना देण्यात आलेला आहे आणि दोन हजार बावीसचा चा विश्वचषक अर्जेंटिनाला जिंकून देण्यात यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती आणि याबरोबरच अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांना सर्वोत्तम फिफा पुरुष प्रशिक्षकांचा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षकासाठीचा पुरस्कार सरीना विग्मन यांना देण्यात आलेला आहे फिफा फेअर प्ले अवॉर्ड हा लुका लोचेश्विली यांना देण्यात आलेला आहे तर सर्वोत्कृष्ट फिफा महिला गोलकीपर या मेरी एर्फ्स ठरलेल्या आहेत तर फिफा फॅन अवॉर्ड हा अर्जेंटिनाच्या फॅनना देण्यात आलेला आहे आणि फिफा फुसकस पुरस्काराने मार्सिन ओलेक्सी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तर हे सर्व पुरस्कार नोट करून घ्या अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार आहेत येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न पाहण्यास मिळू शकतो आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा आता प्रथमच भारताच्या पाणबुडीने इंडोनेशियाला भेट दिलेली आहे आणि या प्रश्नामध्ये हेच विचारलेलं आहे की इंडोनेशियाला भेट देणारी पहिली भारतीय पाणबुडी कोणती ठरलेली आहे तर आता इंडोनेशिया या देशाला आय एन एस केसरी या पाणबुडीने भेट दिलेली आहे आणि आता जी आय एन एस केसरी पाणबुडी आहे या पाणबुडीने सुंदर समुद्र ध्वनी पार करून इंडोनेशिया या देशाला भेट दिलेली आहे आणि आता या आय एन एस केसरी पाणबुडीविषयी सांगायचं झालं तर प्रोजेक्ट एट सेवन सेवनचा एक भाग म्हणून डिझाईन केलेल्या सिंधू घोष वर्गातील ही पाणबुडी आहे आणि ही जी पाणबुडी आहे ही पाणबुडी दोनशे वीस किलोमीटर पर्यंत क्षेपणास्त्र डागू शकते आणि आता इथे सुंदा समुद्र ध्वनीचा उल्लेख आलेला आहे तर मॅप मध्ये पहा इथे सुंदा समुद्र ध्वनी आहे आणि ही जी सुंदा समुद्र ध्वनी आहे ही इंडोनेशियामधील सुमात्रा आणि जावा या दोन बेटामधील समुद्र ध्वनी आहे आणि ही जी समुद्र ध्वनी आहे ही जावा समुद्राला हिंदी महासागराशी जोडते लक्षात राहू द्या सुंदा समुद्र धोनी ही जावा समुद्राला हिंदी महासागराशी जोडते आणि आता प्रश्न क्रमांक चौथा पहा जी ट्वेंटी अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महिला ट्वेंटी म्हणजेच पहिल्या वुमन ट्वेंटी बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे तर आता जी ट्वेंटी अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या डब्ल्यू ट्वेंटी बैठकीचे आयोजन हे छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच या आधीचं औरंगाबाद शहर आणि आता औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे आणि नुकतेच आता गृह मंत्रालयाने सुद्धा याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यानुसार आता औरंगाबादचं नवीन नाव, नाव हे छत्रपती संभाजीनगर असणार आहे तर उस्मानाबादचं नाव हे धाराशिव असणार आहे आणि आता ही जी महिला ट्वेंटीची जी बैठक झालेली आहे या बैठकीच्या अध्यक्षा कोण होत्या तर संध्यापुरेच्या ह्या या बैठकीच्या अध्यक्षा होत्या आणि आता जी ट्वेंटी अंतर्गत भारतामध्ये विविध बैठक आयोजित करण्यात येत आहेत हे सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा पहिल्या कल्चर वर्किंग ग्रुप बैठकीचे आयोजन मध्य प्रदेश मधील येथे झालेलं आहे कृषी कार्यगटाची पहिली कृषी प्रतिनिधी बैठक ही इंदोर मध्ये आयोजित करण्यात आली होती पहिली डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप बैठक लखनौ पर्यावरण आणि हवामान शाश्वत कार्यगटाची पहिली बैठक बेंगलोर महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या जी ट्वेंटी एम्पावर ग्रुपची पहिली बैठक आग्रा पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप मीटिंग जोधपूर बी ट्वेंटीची पहिली बैठक गांधीनगर युथ ट्वेंटी ग्रुप ची पहिली बैठक गुवाहाटी हेल्थ वर्किंग ग्रुपची पहिली बैठक तिरुअनंतपुरम तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना कार्यकटाची पहिली बैठक ही चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि आता ह्या ज्या बैठका आहेत त्या कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या हे लक्षात राहू द्या येणाऱ्या एक्झाम मध्ये जोड्या लावामध्ये सुद्धा तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा आता हा प्रश्न पहा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये काय विचारलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर नुकतीच आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांची निवड करण्यात ता आलेली आहे आणि आता जे गिरीशचंद्र मुर्मू आहेत हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे बाह्य म्हणून चार वर्षांसाठी कार्य करणार आहेत म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत गिरीशचंद्र मुर्मू हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक असतील आणि तसेच गिरीशचंद्र मुर्मू यांनी आठ ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि हा पदभार स्वीकारण्याआधी ते जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते आणि तसेच गिरीश चंद्र मुर्मू हे भारतीय प्रशासकीय सेवेमधील गुजरात कॅडरच्या एकोणीशे पंच्याऐंशी च्या बॅच चे अधिकारी आहेत आणि आता इथं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेविषयी बोललेला आहे तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी वर्षच्या तहाचा एक भाग म्हणून करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झरलँड मधील जिनेवा आहे त्याचं मुख्यालय आहे आणि या संस्थेचे सध्या महासंचालक कोण आहेत तर गिलबर्ट होंगबो हे या संस्थेचे अकरावे महासंचालक आहेत आणि तसेच या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला एकोणीसशे एकोणसत्तर एकुन मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आता प्रश्न क्रमांक सहावा पहा आता नुकतेच पंचवीस फेब्रुवारीपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर जागतिक पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे तर या वेश जागतिक पुस्तक मेळ्याचा भागीदार देश कोणता आहे तर या वेश जागतिक पुस्तक मेळ्याचा भागीदार देश हा फ्रान्स आहे आणि तसेच आता हा जो जागतिक पुस्तक मेळा आहे याला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा जो पुस्तक मेळा आहे हा पंचवीस फेब्रुवारी ते पाच मार्च पर्यंत चालणार आहे आणि या या पुस्तक मेळ्याची थीम काय आहे तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशी या जागतिक पुस्तक मेळ्याची थीम आहे आणि तसेच हा जो पुस्तक मेळा आहे हा कोणाद्वारे आयोजित करण्यात येत आहे तर भारतीय व्यापार संवर्धन संघटनेच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची स्वायत्त संस्था नॅशनल बुक ट्रस्टद्वारे या पुस्तक मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे आणि आता प्रश्न क्रमांक सातवा पहा अलीकडेच कोणत्या देशाने सोयूज हे अवकाशयान प्रक्षेपित केलं आहे कोणता अवकाशयान आहे तर सोयूज असं याचं नाव आहे आणि नुकतंच आता हे अवकाशयान रशिया या देशानं प्रक्षेपित केलेलं आहे आणि हे अवकाशयान कशासाठी प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये रशियाची तीन अंतराळवीर अडकलेले आहेत आणि त्यांना तेथून सुखरूप आणण्यासाठी रशियाने हे सोयूज अवकाशयान प्रक्षेपित केलेलं आहे लक्षात राहू द्या सोयुज हे अवकाशयान रशिया या देशानं प्रक्षेपित केलेला आहे आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा नुकताच आता कोणता देश हा ऍग्रिकल्चर इनोव्हेशन मिशन फॉर क्लायमेटमध्ये सहभागी झाला आहे तर आता हे जे ऍग्रिकल्चर इनोव्हेशन मिशन फॉर क्लायमेट आहे यामध्ये आता आपला भारत सहभागी झालेला आहे आणि आता जे मिशन आहे हे कोणाद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे तर ऍग्रिकल्चर इनोव्हेशन मिशन फॉर क्लायमेट हा अमेरिकेचा संयुक्त उपक्रम आहे आणि याची सुरुवात यूएई आणि अमेरिकेने संयुक्तरित्या केलेली आहे आणि आता हे जे मिशन आहे हे कधी सुरू करण्यात आलेलं आहे तर नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये हे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता या मिशन मध्ये आता आपला भारत सुद्धा सहभागी झालेला आहे आणि आता प्रश्न क्रमांक नवा पहा आता नुकतेच फिक्कीचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता फिक्की या संस्थेचे महासचिव म्हणून शैलेश पाठक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता जी फिक्की आहे याचं फुलफॉर्म काय आहे तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असे याचं पूर्ण स्वरूप आहे आणि ही सर्वात मोठी व्यापारी संस्था आहे आणि या व्यापारी संस्थेची स्थापना महात्मा गांधीजीच्या सल्ल्याने एकोणीसशे सत्तावीस मध्ये घनश्यामदास बिर्ला व ठाकूरदास यांनी संयुक्तपणे केली होती आणि या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली इथे या संस्थेचं मुख्यालय आहे आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी शून्य भेदभाव दिवस इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर झिरो डिस्क्रिमिनेशन डे कधी साजरा केला जातो तर दरवर्षी शून्य भेदभाव दिवस हा एक मार्च रोजी साजरा करण्यात येतो आणि हा जो दिवस आहे हा कोणाद्वारे साजरा करण्यात येतो तर संयुक्त राष्ट्र एड्स प्रोग्रामद्वारे दोन हजार चौदा पासून हा दिवस साजरा करण्यात येतो आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे तर स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला चालना देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे आणि तसेच यावेळी या दिवसाची थीम काय आहे तर सेव्ह लाईव डिक्रिमिनलाइज अशी यावेळी या दिवसाची थीम आहे थीम सुद्धा नोट करून घ्या आणि याबरोबरच आता हे जे युएन एड्स आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर सव्वीस जुलै एकोणीसशे मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंड मध्ये जिनोवा येथे या युएन एड्सचं मुख्यालय आहे आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा इंडेक्समध्ये भारत कितीव्या स्थानी आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद